हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते व संत महंतांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिरात विराजमान झाले आहेत. गेल्या कित्येक शतकापासून हिंदू समाज या दिवसाची आतुरतेने वाट बघत होता. आज राम मंदिराची प्रतीक्षा संपून श्रीराम मंदिरात विराजमान झाल्याचा आनंद हिंदुस्थानभर साजरा होत आहे. नेवासा शहरातही श्री रामराज्य उत्सव समितीकडून नगर पंचायत चौकात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री बालयोगी परमहंस महेश्वरानंद व योगी ऋषीनाथजी महाराजांच्या हस्ते श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करून हनुमान चालीसेचे पठण करण्यात आले. त्यानंतर प्रभू श्रीरामांच्या विविध गाण्यांवर टेका धरत तरुणांनी जल्लोष साजरा केला. यावेळी जय श्रीराम जय जय श्रीरामच्या घोषणा, फटाक्यांची आतिषबाजी, भगवे झेंडे, गळ्यात जय श्रीराम नावाचे पटके, डोक्यात श्रीराम नावाच्या टोप्यांनी नेवासा शहर अगदी भगवेमय झाले होते. तसेच ज्ञान फाउंडेशन कडून नेवासा बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेली प्रभू श्रीरामांची 40 फूट उंचीची प्रतिमा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत होती. शहरातील श्रीराम मंदिरातही भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवल्याबद्दल श्रीराम राज्य उत्सव समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आम्ही नेवासकर न्यूज साठी अभिषेक गाळेकर व सौरभ मुनक नेवासा.